नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या इजी टू लर्न या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज एक नवी सुरुवात करतोय. आता येणारी पोलीस भरती, त्या पोलीस भरतीवर आधारित काही प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. तर आपण याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि विज्ञान याच्यावर किंवा सामान्य विज्ञानाच्या तुम्हाला जे काही प्रश्न येतात त्याच्यावर आपण या पूर्ण सिरीज मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक टॉपिक घेणार आहोत की ज्या टॉपिकवर तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न किंवा त्याच्यावर आधारित प्रश्न 100% त्या एक्झाम मध्ये असतो आणि ते तुम्हाला सोप्या पद्धतीने सोडवता यावा यासाठी आपण ते पाहणार आहोत. ओके, मग ह्या सर्व या भरतीसाठी सर्वांना माझ्या शुभेच्छा. तर आज मग आपण आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर माझ्या सर्वांना विनंती आहे, चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे की प्रथम काळ अंतर आणि वेगाच्या आधारित प्रश्न कशा प्रकारे येतात हे आपण प्रथम पाहणार आहे. ओके, मग प्रथम आपल्याला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. आपलं सूत्र आहे बघा, वेग बरोबर ओके वेग बरोबर अंतर छेद काळ. ओके, काळ किंवा वेळ. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये हे सूत्र लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या सूत्राच्या आधारावर तुम्हाला पुढील पूर्ण उदाहरण सोडवायचे आहे आणि ह्या सूत्राच्या आधारावर तुम्ही याचे कन्वर्जन करून वेगवेगळे दोन अजून आहेत सूत्र ते बनवू शकता आणि त्याच्या आधारित प्रश्न सोडवू शकता. आपण याच्या आधारित प्रश्न सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मग सूत्र काय आहे, वेग बरोबर अंतर छेद काळ किंवा वेळ. ओके, आता हे बघत असताना आपल्याला याच्यावरून अजून दोन सूत्र काढता येतात. कुठले, समजा जर आपल्याला काय काढायचं की हे काढायचं काय अंतर, मग अंतर काढत असताना आपण काय करणार आहे, अंतर बरोबर तुम्हाला शिफ्टिंग करता येतं बरोबर ना, मग काळ गुणिले वेग किंवा वेग गुणिले काळ, राईट. आणि जर आपल्याला काय काढायचंय, काळ काढायचाय. ओके, काळ म्हणजे किंवा वेळ. ओके, वेळ काढायचाय तर काय येणार आहे, अंतर भागिले वेग, राईट. हे तुम्हाला काढायचं आहे, हे तुम्हाला इथं माहिती पाहिजे. ओके, मग आपण ज्यावेळेस ह्या सूत्राचा वापर करून हे सूत्र आपण तयार करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला विचारलं जाईल अंतर काढा, त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं की अंतर काढत असताना ह्या सूत्राचा वापर करायचा, जेणेकरून हे सूत्र आहे फक्त काय केलं आपण कन्वर्जन केलंय की अंतर हा इकडे घेतला आणि वेग हा इकडे घेतला, म्हणजे काय भागाकार आहे इकडे यावर गुणाकार, म्हणजे बरोबर काय येणार, काळ गुणिले वेग बरोबर अंतर, राईट. आणि आता याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं की हे झालं सूत्राचं, हे सूत्राचं कळत लिहून घ्या, सोपं आहे, जास्त अवघड नाहीये, फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. आता दुसरे एक स्टेप येते पुढची, ती म्हणजे एकके समान करणे, एकक समान करणे, राईट, एकके समान. एकके समान करताना काय लक्षात ठेवायचं बघा, एकके समान करत असताना किलोमीटर असेल, ओके किलोमीटर हावर असेल, तर त्याचं रूपांतर करत असताना आपल्याला कशामध्ये समजा रूपांतर करायचंय, मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करायचंय, तर काय करायचं, या किलोमीटरला किलोमीटर गुणिले 5/18 करायचं. ओके, आणि मीटर पर सेकंडचं रूपांतर जर आपल्याला किलोमीटर पर हावर मध्ये करायचं असेल तर काय करायचंय, मीटर पर सेकंडला गुणिले 18/5 करायचं. ओके, म्हणजे काय असतं उलट करायचंय, फक्त लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एकके समान करायचं असतील, समजा तुम्हाला अंतर दिलं असेल किलोमीटर हावर मध्ये, तर तुम्हाला त्याचं रूपांतर, तुम्हाला टायमिंग दिलं असेल बरोबर ना, एवढं अंतर पास करणार ते, मग टायमिंग दिलं असेल किंवा एखादं तुम्हाला खांब किंवा काही पूल असेल बोगदा असेल पास करण्यासाठी लागलेला वेळ तो जर सेकंदामध्ये असेल तर तुम्हाला काय करायचंय, किलोमीटरचं रूपांतर तुम्हाला सेकंदात करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मग याला किलोमीटरला 5/18 ने गुणावं लागेल, राईट. आणि जर मीटर पर सेकंड दिला असेल तर तुम्हाला ते किलोमीटरमध्ये करायचं असेल किंवा तुम्हाला विचार असेल किलोमीटरमध्ये, तर तुम्हाला मीटर पर सेकंडला काय करायचं आहे, गुणिले 18/5 करायचं आहे. आता आपण याच्यावर एक उदाहरण बघू. समजा ओके, आपल्याला समजा विचारलं की एक गाडी किती, समजा आपल्याला उदाहरण घेऊ आपण एक, ओके एका गाडीचा वेग किती आहे, 72, ओके 72 किलोमीटर पर आवर आहे. ओके, आता आपल्याला काय काढायचंय की याचा हे काढायचंय, तर तिचा एक मीटर सेकंदाला किती वेग असेल, मीटर सेकंद म्हणजे एका मीटरला एक मीटर सेकंदला किती वेग असेल, तर मग सरळ आपण काय करणार, 72 × 5/18, राईट, हे आपण करणार. आणि जर आपण हे सोडवलं तर बघा, आता सोडवायला तुम्हाला सोडवायचं मला शक्यतो,
आपण सरळ गुणाकार करतो ना, म्हणजे 18 इथं आलं समजा, ओके, आणि 5 दुणे 10 आणि ह्याच्याला 1, 7 5 35 आणि 1 36, 18 1 18, 18 दुणे 36 म्हणजे 20 सेकंद, ओके, आपल्या इथे उत्तर मिळालं. मग अशा प्रकारे तुम्ही किलोमीटर किलोमीटर हावरचं असेल ते सोप्या पद्धतीने लगेच 13 सेकंदामध्ये, आता हे बघा 1 मीटरला 20 सेकंदामध्ये गाडी 1 मीटर जाणार आहे हे आपल्याला इथे समजलं. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे कन्वर्जन करता येऊ शकतो सोप्या सोप्या पद्धतीने, ओके. आता पुढे आपण बघूया, हे लक्षात ठेवा कधी कन्वर्जन कसं करायचं. जर किलोमीटर हवर असेल तर मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर किलोमीटरला 518 ने गुणायचं, आणि मीटर पर सेकंड असेल तर किलोमीटर हवर मध्ये करायचं असेल तर त्याला काय करायचं, 1805 ने गुणायचं, ओके. आता आपण याच्यावर आधारित काय प्रश्न बघणार आहे, पण प्रश्न बघण्या अगोदर अजून एक ट्रिक तुम्हाला सांगतो मी. जर तुम्हाला अंतर विचारलं असेल, ओके, अंतर समजा जर तुम्हाला एखादं झाड, ओके, खांब, पोल असे काय असतील, त्यावेळेस फक्त अंतर काय असतं, तर आगगाडीची लांबी असते. लक्षात ठेवा अंतर काय असणार आहे, आगगाडीची लांबी असणार आहे, अंतर बरोबर आगगाडीची लांबी, आगगाडीची लांबी असेल, ओके. आता ज्यावेळेस तुम्ही एखादा बोगदा पार करता, राईट, तुम्हाला विचारलंय बोगदा प्लॅटफॉर्म, ओके, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, अंतर बरोबर आगगाडीची लांबी, लांबी अधिक बोगद्याची लांबी, बोगदा किंवा जे काय असेल ते, राईट, हे तुम्हाला तिथे माहिती असायला पाहिजे, ओके. समजा जर तुम्हाला आता याच्यावर आपण आधार काय करूया की काय दोन तीन उदाहरणं घेऊया जेणेकरून ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल, ओके. तर विद्यार्थी मित्र आपण इथं बघू शकतो की 572 किलोमीटर वेगाने एक रेल्वे एका सिग्नलचा खांब 8 सेकंदात ओलांडते, तर गाडीची लांबी किती. आता आपण मागाशी काही सूत्र बघितले, बरोबर ना, काही सूत्र बघितले ज्यामध्ये आपण पहिले सूत्र जे बघितलं ते काय तुम्हाला आठवत असेल, ओके, लिहून घेतलं असेल तुम्ही. आता प्रथम आपल्याला काय बघायचं की तर काय काय विचारणे ते बघू, ओके. ताशी वेग किती आहे, 72 किलोमीटर, ओके, एक सिग्नलचा खांब ओलांडते, ओके, सिग्नलचा खांब किती सेकंदात, 8 सेकंदात ओलांडते, आणि गाडीची लांबी किती विचारली, गाडीची लांबी विचारली. मग आता प्रथम आपण काय करायची, गाडीची लांबी म्हणजे काय, आपल्याला आपण बघितलं मागाशी बघा की सिग्नलचा खांब, पोल, राईट, झाड ओरांडत असेल तर आपण काय करतो, सरळ गाडीची लांबी ही त्याचं काय असते, अंतर असते, राईट. म्हणून आपण जर उत्तरात प्रथम काय करणार, आपण अंतर बरोबर गाडीची लांबी, ओके, लांबी. आता अंतर बरोबर गाडीची लांबी आपण बघितली. आता काय करायचंय आपल्याला की ताशी वेग हा किती दिलाय, 72 दिलाय, परंतु एक लक्षात ठेवायचं आपल्याला की इथं काय विचारलंय, 8 सेकंदात ओलांडते म्हणजे गाडीची लांबी. मग सेकंद दिल्यामुळे आपण काय करणार आहे, त्याच्या प्रथम याचा आपल्याला काय करायचं, कन्वर्जन करायचं. मग आपण प्रथम काय करूया की आपलं सूत्र जे आहे ते लिहून घेऊया, ओके. सूत्र काय आपलं, सूत्र काय आहे, वेग बरोबर अंतर छेद वेळ, राईट. आता आपल्याला इथे विचारलंय काय, गाडीची लांबी म्हणजे अंतर विचारले, मग काय होणार आहे, अंतर आपलं दुसरं सूत्र आपण बघितलं होतं, म्हणून अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे आपण बघितलं होतं, राईट. आता आपण काय करणार, प्रथम काय करणार आहे, आपण ही किमती दाखवून घेणार आहे. मग अंतर बरोबर वेग किती दिला आहे, 72, राईट, 72 दिलेला आहे, आणि हे दुसरे काय दिलंय, वेळ किती दिलाय, 8 सेकंद दिलाय, राईट, 8 सेकंद दिलाय, परंतु लक्षात घ्या 72 चा आपल्याला काय करायचंय, कन्वर्जन करायचंय. मग आपण अशा वेळेस काय करणार आहे की हे 8 लांब घेतलं समजा आपण, ओके, आणि मग आपण काय केलं, कन्वर्जन म्हणजे काय, 5 × 18 × 8 सेकंद, कळलं. काय करायचंय की याचं आपल्याला कन्वर्जन करायचं ना, हा टर्म ही टर्म पूर्णपणे एक असणार, लक्षात घ्या ही टर्म काय असणार, एक असणार आहे. मग आता आपण हे कन्वर्जन करून घ्यायचं. कन्वर्जन काय केलं आपण, कारण इथं 8 सेकंद आहे आणि इथं काय किलोमीटर मध्ये, राईट, म्हणजे हे किलो मीटर मध्ये आहे, 8 सेकंद आहे, सेकंदामध्ये आपल्याला घ्यायचंय, राईट, म्हणून जे आपलं हे करायचं आहे, ओके. मग आता आपण काय करणार, इथं हे सोडून घेणार, प्रथम हे सोडून घेताना आपण काय करणार, तेच करणार,
पाच दुने दहा अठरा एक पाच सत्ता पस्तीस छत्तीस गुणिले छेद अठरा गुणिले आठ अठरा एक अठरा अठरा दुने छत्तीस वीस आलं मग आपल्या इथं काय मिळणार वीस गुणिले आठ आणि आठ दुने सोळा म्हणजे एकशे साठ बरोबर एकशे साठ इथं आपल्याला मिळालं राईट एकशे साठ मीटर काय असणार गाडीची लांबी मला एकशे साठ मीटर म्हणून गाडीची लांबी आपल्याला किती मिळाली अंतर किती मिळालं एकशे साठ मीटर मिळालं सोपं आहे जास्त अवघड काहीच नाही मित्रांनो तर अशी आपल्या काय करायचं फक्त की वेग दिलेला आहे जो आपल्याला त्याचा वेग बघायचा वेग जर हा मीटर सेकंड मध्ये असेल तर तिथं समजा जर आपल्याला मीटर सेकंड मध्ये असेल तर कन्वर्जन करताना किलोमीटर मध्ये करताना आपण काय करणार उलट करणार म्हणजे अठराशे पाच पण जर आपल्याला तासे किलोमीटर मध्ये दिलं असेल तर आपण त्याचं रूपांतर मीटर सेकंडात करत असताना पाच म्हणजे आठ करणार बरोबर मग आपण प्रथम काय केलं की अंतर बघितलं अंतर म्हणजे काय इथं जर इथे एखादा पूल दिला असता ओलांडायला राईट पूल तर काय झालं असतं अंतर बरोबर गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी राईट तेव्हा ते अंतर म्हणाल असतं पण इथे आपल्याला काय करायचं आता फक्त विचारलं गाडीची लांबी आणि एक सिग्नल विचारलाय मगाच तुम्हाला सांगितलं होतं सिग्नल खांब वगैरे असेल तर काय करायचंय सरळ गाडीची लांबी हीच त्याचं अंतर असणार आहे मग आपण काय केलं आपलं जे सूत्र आहे वेग बरोबर अंतरछेद वेळ वेग बरोबर अंतरछेद वेळ आणि पुन्हा आपण त्याचे कन्वर्जन केलं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ का तर कारण आपलं अंतर काढायचंय म्हणून आपण काय केलं चेंज केलं आणि त्याच्यानंतर आपण बहात्तरच किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये केलं सेकंदामध्ये केलं आणि त्यानंतर ते आपण उत्तर काढलं सोप्या पद्धतीने आपण हे करू शकतो ओके चला तर मग आपण दुसरं उदाहरण बघूया तर आता आपण दुसरं घेऊन बघूया मग इथे दोनशे सत्तर मीटर लांबीच्या रेल्वेस एकशे तीस मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास अठरा सेकंद वेळ लागतो तर गाडीचा ताशी वेळ किती ओके आपल्याला ही एक किंमत दिली किती दिली दोनशे सत्तर मीटर ओके नंतर एकशे तीस मीटर लांबीचा पूल ओके पूल आणि अठरा सेकंद तर गाडीचा ताशी वेळ काढायचा आहे मग सर्वप्रथम आपल्याला बघायचंय की नीट वाचल्यानंतर आपल्याला समजतं की ते सर्व एकक हे मीटर मध्ये आहेत राईट मीटर मध्ये आहेत मग आपण काय करणार येणार उत्तर सुद्धा मीटर मध्येच काढणं गरजेचं आहे ओके पण आता आपल्याला इथं विचारलं ताशी वेग म्हणजे किलोमीटर हावर राईट ताशी वेग विचारलाय म्हणजे किलोमीटर हावर मध्ये आपल्याला विचारते पर हावर मध्ये मग आता आपण प्रथम काय करायचं की इथं आपल्याला बघावं लागेल की प्रथम काय करणार आपण अंतर अंतर काय असणार गाडीचं अंतर बरोबर काय असणार आहे इथं मी मग सांगितलं होतं बघा अंतर ज्यावेळेस विचारते ज्यावेळेस तुम्हाला पूल प्लॅटफॉर्म बोगदा हे शब्द येतील त्यावेळेस तुम्हाला अंतर म्हणजे काय की आगगाडीची अंतर अधिक बोगदा किंवा पूल किंवा प्लॅटफॉर्मचं अंतर बरोबर मग आपण इथे काय करणार आगगाडीचं अंतर गाडीचे अंतर अधिक पूल हे काय असणार आहे पूर्ण आपलं अंतर असणार आहे मग आपलं जे सूत्र आहे ते आपण सूत्र लिहूया सूत्र काय आपलं सूत्र वेग बरोबर अंतर छेद वेळ राईट हे आपलं सूत्र झालं आता आपण काय करणार सरळ या सूत्रामध्ये आपल्या किमती टाकून घेऊया प्रथम मग आपण जर किमती टाकल्या तर वेग वेग काय आहे आपला वेग काढायचाच आहे आपल्याला त्यामुळे प्रश्न येत नाही बरोबर वेग काढायचाच आहे मग वेग काढायचाच आहे आपल्याला म्हटल्यानंतर आपण सरळ याच्यामध्ये किमती टाकून घेऊया मग आता अंतर अंतर म्हणजे आपल्याला किती दिलंय की आघाडीचं अंतर आणि पूल आता इथे आपल्याला काय दिलंय एकशे सत्तर मीटर लांबीच्या रेल्वेस म्हणजे आपल्याला लांबी दिली आघाडीचे अंतर दिलेलं आहे राईट आणि लांबीचा पूल सुद्धा दिलेला आहे म्हणजे आपल्याला काय मिळणार एकशे दोनशे सत्तर अधिक एकशे तीस राईट हे झालं अंतर आपलं आणि वेळ हे झालं अठरा सेकंद ओके आता हे सगळे मीटर मध्ये असल्यामुळे आपण काय करणार आहे इथं याला किलोमीटर किलोमीटर हावर मध्ये करणार कन्वर्ट म्हणजे अठराशे पाच आपल्या इथं मिळणार आहे राईट अठराशे पाच ला मिळाल्यानंतर आपण काय करणार आहे की आता हे सोडून घेणार मग यांची जर बेरीज केली तर किती येते आपल्याला आपण इकडेच घेऊया डायरेक्ट किती मिळते यांची पहिले प्रथम बेरीज करून घेऊया आता हे आपण का घेतलं कारण सर्व एकक ही काय आहेत मीटर मध्ये आहेत आणि त्याचं आपल्याला काय करायचंय आपल्याला विचारले ताशी वेग राईट वेग काढायचा आहे किलोमीटर हावर मध्ये काढायचा आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की त्याला अठराशे पाच ने गुणाकार करून ते कन्वर्जन होईल ओके मग आपण यांची बेरीज करू प्रथम दोनशे सत्तर अधिक एकशे तीस हे तीस इकडे तीनशे आणि चारशे राईट चारशे छेद अठरा गुणिले
1805 राइट. आता आपण याला संक्षिप्त रूप लिहूया जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. ओके मग 9218 2024 200 राईट 200 × 9 × 185 आपली ती मिळालं. आता आपण काय करू सगळ्यांचा गुणाकार करूया. ओके 8×2 = 36 आपण इकडे केलं. ओके 36 आलं 9×5 = 45. आपण हे तुम्हाला तुम्ही जर गुणाकार शिकला असाल अपूर्णांकांमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही ते केलेलं आहे. ओके मग आता आपण हे गुणाकार हे करूया भागाकार करूया 5×9 = 45. ओके 5×7 = 35 एक राहिला 5×2 = 10 परत पुन्हा आपल्या इथं बघायचं 3×3 = 7 झाला 9×8 = 9 9×9 = 8 90 म्हणजे 9×8 = 72 बरोबर म्हणजे 80 आपल्याला मिळालं. म्हणजे आपल्याला किती मिळालं किलोमीटर मध्ये मिळालं. ओके आणि हवर म्हणजे आपल्याला किती मिळालं 80 किलोमीटर हवर मध्ये हे उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सोप्या सोप्या पद्धतीने पटकन जसं तुम्हाला दिलं असल्यानुसार आपण काढू शकतो. जर तुम्हाला अंतर विचारलं असेल अंतर तर आपल्याला कुठल्या पद्धतीने काढायचं वेग विचारला असेल तर कुठल्या पद्धतीने काढायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण अंतर बघितलं आता येतो वेग बघितलं राईट. म्हणजे असे काही उदाहरणं असतील ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवता येऊ शकतात. अच्छा याच्या पुढे जाऊन आपण अजून काही खूप आपल्या भरती संदर्भात अभ्यासणार आहोत त्यासाठी या चॅनलवर कंटिन्यू राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन मिळतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.